पृथ्वीच्या भोवती असलेले हवेचे आवरण म्हणजे वातावरण होय आपल्या भोवती असलेली हवा आपल्यावर आणि पृथ्वीवर दाब निर्माण करते हवेने पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण केलेल्या या दाबाला वातावरणीय दाब असे म्हणतात एक मीटर बाजू असलेला एक चौरस आकाराचा कार्डबोर्ड घेतला आणि तो समुद्र समुद्रसपाटीला ठेवला तर हवा त्या कार्डबोर्डवर बल निर्माण करते वातावरणातील दाब न्यूटन या एककात मोजतात हवा एक लाख एक हजार चारशे न्यूटन प्रति चौरस मीटर एवढा दाब त्या कार्डबोर्डच्या तुकड्यावर निर्माण करेल समुद्रसपाटीला वातावरणाचा दाब हा एक लाख एक हजार चारशे प्रति चौरस मीटर इतका असतो वातावरणाचा दाब मोजण्यासाठी मापक बॅरोमीटर वापरतात आपण समुद्रसपाटीपासून जसजसे वरवर जाऊ तशी तस हवा विरळ होत जाते कारण उंचीवर जाऊ तसे हवेचे थर कमी होत जातात त्यामुळे वर जाऊ तसा वातावरणाचा दाबही कमी होत जातो प्रयोग एक साहित्य बाटली उकडलेले अंडे सोलून ठेवलेले कृती एक एक उकडलेले अंडे घेऊया दोन एक मोठ्या दोंडाची काचेची बाटली घेऊया बाटलीचे तोंड एवढेच मोठे असले पाहिजे ज्यातून अंडे लगेच बाटलीत जाणार नाही तीन अंड्याचे टरफल काढून अंडे बाटलीच्या तोंडावर ठेवूया चार आता निरीक्षण करूया अंडे लगेच बाटलीत खाली पडले का नाही पाच आता एक काडे पेटी आणि कागदाची एक पट्टी घेऊया सहा आता ती कागदाची पट्टी पेटवूया सात अंडे बाजूला करून पेटलेली पट्टी बाटलीत काढूया आणि लगेच अंडे बाटलीच्या तोंडावर ठेवूया आठ निरीक्षण करूया निरीक्षण कागद जळून गेल्यानंतर अंडे लगेच काचेच्या बाटलीत ओढले गेले असे का झाले असेल जळणाऱ्या कागदी पट्टीमुळे बाटलीच्या आत असणारी हवा तापते तापल्यामुळे आतील हवा प्रसरण पावते अंड्याच्या कडांनी ती बाहेर पडू लागते बाटलीतून बाहेर पडणारी हवा बाटलीच्या बाहेरील हवेला वर ढकलते थोड्या वेळाने हवा थंड होते ती आकुंचन पावते बाटलीच्या आत थोडीशी निर्वात पोकळी हवा नसलेली स्थिती निर्माण होते बाटलीच्या आतील हवेचा दाब कमी होतो बाहेरील हवेचा दाब आतील दाबापेक्षा जास्त असतो निष्कर्ष हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते त्यामुळे बाहेरील हवा अंड्याला आत ढकलते अंडे आत पडल्यावर बाटलीच्या आतील व बाहेरील दाब समान असतो आपल्यावरही हवेचा दाब असतो मग तो आपल्याला जाणवत का नाही आपल्यातील द्रवपदार्थ व रक्त यांचा दाब व शरीराबाहेरील हवेचा दाब एकमेकांना संतुलित करतात एकाच पातळीवर ठेवतात म्हणून आपल्याला हवेचा दाब जाणवत नाही उंच पर्वतावर हवा विरळ होते हवेचे रेणू एकमेकांपासून दूर असतात वातावरणाचा दाब कमी असतो काही लोकांचा रक्तदाब वातावरणाच्या कमी झालेल्या दाबाशी जुळवून घेऊ शकत नाही वातावरणातील दाब व रक्तदाब यात खूप फरक राहिला तर उंच पर्वतावर जाताना काही व्यक्तींच्या नाकातून रक्त येऊ शकते शरीरातील रक्तदाब नाकातील सूक्ष्म केशवाहिन्यांना सहन होत नाही व त्या फुटून त्यातून रक्त बाहेर येते वातावरणाचा दाब एका बिंदूवर सर्व दिशेने सारखाच आहे हे समजून घेण्यासाठी खालील प्रयोग करूया त्यासाठी अंड्याचाच एक वेगळा प्रयोग करूया प्रयोग दोन साहित्य उकडलेले अंडे ताटली काचेची बाटली कापेटीच्या काड्या कृती एक आता एक लहान ताटली घेऊया दोन तिच्यामध्ये उकडून टरफले काढलेले अंडे ठेवूया तीन त्यावर काडेपेटीतल्या दोन काड्या खोचूया चार त्यावर उलटी बाटली ठेवूया बाटलीचे संतुलन नीट आहे ना याची खात्री करूया पाच आता त्या दोन काड्या पेटवूया सहा बाटली अंड्यावर पालथी घालूया पेटलेल्या काड्यांचा भाग बाटलीच्या आतमध्ये राहील याची काळजी घेऊया सात निरीक्षण करूया निरीक्षण उकडलेले अंडे बाटलीत ओढले जाते आधीच्या प्रयोगात ज्या कारणांमुळे अंडे बाटली तोडले गेले त्याच कारणांमुळे आताही बाटलीच्या आत ओढले गेले काड्या पेटवल्यामुळे बाटलीतील हवा तापून बाहेर पडली त्यामुळे बाटलीच्या आतील हवेचा दाब बाहेरील हवेच्या दाबापेक्षा कमी झाला त्यामुळे अंडे बाटलीच्या आत ढकलले गेले दोन्ही प्रयोगात फरक इतकाच आहे की बाटलीचे तोंड वर असताना बाहेरील बाटलीचा दाब वरून खाली इतकाच आहे की बाटलीचे तोंड वर असताना बाहेरील हवेचा दाब वरून खाली पडत होता व दुसऱ्या प्रयोगात बाटलीचे तोंड उलट दिशेने खाली होते त्यामुळे बाहेरील हवेचा दाब खालून वरच्या दिशेने पडत होता याचा अर्थ हवेचा दाब सर्व दिशांनी सारखाच असतो अंडे बाटलीमध्ये ओढले गेले आहे याचा अर्थ हवेचा दाब सर्व दिशांनी सारखाच पडला आहे दोन्ही ठिकाणांमधील हवेच्या दाबात फरक झाला की निसर्गात वादळांची निर्मिती होते हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते यामुळे भारतात मोसमी पाऊस पडतो नैऋत्य दिशेकडून भारतात पावसाचा प्रवास होतो नैऋत्य दिशेकडून मोसमी वारे येतात त्याबरोबर पावसाचे ढग येतात दरवर्षी ठराविक वेळी येणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस म्हणतात चंद्रावर फारच कमी हवा आढळते त्यामुळे चंद्रावर वातावरणाचा दाब कमी आहे चंद्रावरच्या याच भागात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानके फिरत असतात चंद्राचे वातावरण हे हेलियम अर्गॉन निऑन अमोनिया मिथेन कार्बन डायऑक्साईड या वायूंनी बनले आहे सोडियम आणि पोटॅशियम यांचे अणूही चंद्राच्या पृष्ठभागावर सापडले आहेत सारांश हवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब निर्माण करते या दाबाला वातावरणातील दाब असे म्हणतात जसजसे उंच जावे तस तसे हवा विरळ होऊन तिचा दाब कमी होतो हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते एका बिंदूवर हवेचा दाब सर्व दिशांनी सारखाच असतो चंद्राच्या पृष्ठभागावरील वातावरणीय दाब खूपच कमी असतो पारिभाषिक शब्द वातावरणीय दाब न्यूटन एकक निर्वात पोकळी हवेचे संतुलन मोसमी पाऊस चक्रीवादळ मुसमी वारे